पुढे येत दत्त महाराजांचं नवरात्र आपण त्याला म्हणतो दत्त जयंती निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ सप्ताह मगाई काही भगिनी भेटल्यात का हो सप्ताह कसा करायचा म्हणून प्रश्न केला पण आपल्याला थोडक्यात सांगतो गुरुमौली सांगितलेलं आहे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक एक डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार बावीस या आठ दिवसाच्या कालखंडात आपल्याला प्रत्येक केंद्रात दत्त जयंतीचा सप्ताह घ्यायचा आहे आणि सप्ताह घेताना सकाळी साडेआठ ते साडे दहा सामुदायिक पद्धतीने आपल्याला गुरुचरित्राचं माईकवर पारायण घ्यायचं रात्रीचे प्रहरे पुरुषांनी करायचे दिवसाचे प्रहरे आमच्या भगिनींनी करावे अखंड नाम जप यज्ञ ट्वेंटी फोर बाय एट चोवीस तास आठ तास अखंड स्वामींचा नाव नामस्मरण मंत्र त्या ठिकाणी चालू असावा म्हणून कोणी विना वाजवणारे दोन सेवक माळ जपणारे दोन सेवक स्वामी चरित्र सांगतेपर्यंत त्याचं वाचन करणारे दोन सेवक अशा प्रकारे सहा लोक स्वामींच्या तस्वरी समोर दरबार समोर त्या ठिकाणी आसनस्थ झालेले असतात उभे राहून विना वादन करत असतात याला अखंड नाम जप पुढे आहे यज्ञ अग्निप्रज्वलन केल्यापासून तर बलिपूर्णा होतीपर्यंत त्या यज्ञभूमीमध्ये गणेश मनोबोध यागापासून रुद्र यागापर्यंत आपल्याला होम हवन नित्य स्वाकार घेणं एक मंडलाचा सप्ताह कारण आता यज्ञभूमी पूर्वीप्रमाणे मोठी राहिली नाही बसायला जागा नाही सेवेकऱ्यांची संख्या वाढली त्यामुळे आपल्याला कळकळीचं निवेदन आहे दहा मंडल आता आपण एका चौरंगावर एका मंडलावरती घेतोय अशा पद्धतीने साप्ताहिक केंद्र असेल तर चार पाच साप्ताहिक केंद्र एकत्र येऊन आपण सुद्धा एक ठिकाणी अखंड नाम जप सप्ताह घ्या अजूनही आपल्या मनात काही शंका कुशंका असतील पुढच्या शनिवारी सव्वीस तारखेला गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये गुरुपीठामध्ये सत्संग तथा बैठक असते आणि या मासिक बैठकी करता आपण या गुरुमाऊली आपल्याला हितगुजातन या सगळ्या शंका कुशंका प्रश्न यावर हितगुजातनं मार्गदर्शन करणारे उत्तर देणारे कशा पद्धतीने साध्या पद्धतीचा सप्ताह करावा कारण भोजन भजन हे याच्यात अडकून